आकाशवाणी औरंगाबाद केंद्र ध्वनी चित्र औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 18 ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक आणि स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त 10 ग्रामपंचायतींना गौरवण्यात आलं. जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर आणि मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी केलेल्या भाषणांचा संपादित अंश आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहात. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी ग्रामसेवकांना डिजिटल तंत्रज्ञान अवगत करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, जिल्हा परिषद औरंगाबादच्या वतीने आज या ठिकाणी ज्या ग्रामसेवकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यांचा गौरव होतो आहे. ज्या ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कामकाज करून स्मार्ट ग्राम हा पुरस्कार मिळवलेला आहे त्या ग्रामपंचायतींचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आपण रोख स्वरूपात बक्षीस देऊन करतो आहोत. तर या ग्रामपंचायतीचे जे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. मित्र, ग्रामपंचायत आणि प्रशासकीय नेतृत्व करणारा ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक हा खरा ग्रामविकासाचा कणा असतो. निश्चितपणे ग्रामपंचायतीच्या कामकाजाचं स्वरूप आता बदललेलं आहे. फार पूर्वी ग्रामपंचायती आकाराने छोट्या होत्या, उत्पन्नाने छोट्या होत्या. पूर्वी ग्रामपंचायतीचं वर्गीकरण 5,000 पेक्षा कमी असलेल्या म्हणजे उत्पन्न कमी असलेल्या ग्रामपंचायतीं 5,000 पेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायती या पद्धतीनं व्हायचं. आता 5,000, 50,000 अशी काही भानगड राहिलेली नाही. लाखामध्ये कोटीमध्ये ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार गेलेले आहेत. एवढंच नाही तर नवीन नवीन योजना आता आलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये स्वच्छता अभियान असेल, बाकीचे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम असेल, अजून कोणतं बरेचसे अभियान म्हणजे जसं संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान असेल, अशा वेगवेगळ्या अभियानांची भर सुद्धा त्याच्यामध्ये पडलेली आहे. आणि कामकाजाचं स्वरूप हे प्रचंड मोठं झालेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये हे कामकाज सांभाळण्यासाठी स्वतःला अद्ययावत करण्याची सुद्धा गरज निर्माण झालेली आहे. म्हणून या ठिकाणी जसं आपण गौरव करतो आहोत ग्रामसेवकाचा, त्याच पद्धतीनं ग्रामसेवकाच्या कामकाजाविषयीचं चिंतन होणं सुद्धा किंवा आत्मचिंतन होणं सुद्धा गरजेचं आहे असं मला वाटतं. तर या बदललेल्या स्वरूपाचं जे काम आहे ते काम करण्यासाठी ग्रामसेवकांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणणं आवश्यक आहे. जसं की आता ग्रामपंचायतीचं कामकाज आता डिजिटल होत आहे. बरेचसे प्रमाणपत्र आता आपण ऑनलाईन इश्यू करतो आहोत. रोजगार हमी योजनेसारख्या योजनेचं जे कामकाज आहे ते सगळं ऑनलाईन होतंय. घरकुलाचं कामकाज ऑनलाईन होतंय. तर आपल्याला हे जे काही आधुनिक तंत्र आहे हे तंत्र आपल्याला अवगत करावं लागेल. आर्थिक स्वरूपाचं कामकाज वाढलेलं आहे तर आर्थिक अनियमितता होणार नाही याच्यासाठी म्हणून आपल्याला जे काही आवश्यक आहे म्हणजे जिल्हा परिषदेचा अकाउंट कोड असेल, ग्रामपंचायतीचा अकाउंट कोड असेल, त्याच्यामध्ये नमूद केलेले विविध नमुने असतील आणि त्या नमुन्यामध्ये जे रेकॉर्ड ठेवायचं असतं ते वेळच्या वेळी ठेवणं, ते अद्ययावत करणं, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला अवगत कराव्या लागतील. कारण मी पाहिलंय की ग्रामसेवक काम तर खूप करतो पण याच्यामध्ये कुठेतरी कमी पडतो आणि मग रेकॉर्ड किपिंगमध्ये कमी पडल्यामुळे, अद्ययावत नॉलेजच्या अभावी काम केल्यामुळे कुठेतरी आर्थिक अनियमिततेमध्ये अडकतो आणि मग त्याच्यावर कारवाई होते. म्हणजे ग्रामसेवकाविरुद्ध कारवाई होण्याचं सर्वात मोठं प्रमाण हे जिल्हा परिषदेमध्ये आहे. इतर कोणत्याही संवर्गाच्या कर्मचाऱ्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर ऍक्शन्स घेतल्या जात नाही, कारवाई होत नाही. आणि एवढं मोठं कामकाज करूनही जर अशा पद्धतीच्या कारवाया होत असतील तर आपण निश्चितपणे त्याचं चिंतन केलं पाहिजे. हे होणार नाहीत याच्यासाठी म्हणून स्वतःमध्ये जे बदल घडवून आणायचे आहेत, कामकाजाच्या पद्धतीमध्ये जे बदल घडवून आणायचे आहेत त्याच्यासाठी आपण विचार करून ते बदल स्वतःमध्ये घडवून आले पाहिजेत असं मला वाटतं आणि ते तुम्ही करावं. दुसरं असं, ग्रामपंचायतीचं कामकाज करत असताना मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवलेली आहे की ग्रामपंचायत स्तरावर जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स असतात, शाळा असते, अंगणवाडी असते, सब सेंटर असतं, पशुवैद्यकीय दवाखाने असतात, याच्यामध्ये कोऑर्डिनेशन करण्यामध्ये किंवा या संस्थांना मदत करण्यामध्ये या संस्थांचे जे प्रश्न असतात ते सोडवण्यामध्ये आपलं थोडंसं दुर्लक्ष होतं. खरं पाहिजे तर ग्रामसेवक एक खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे तो तिथला नोडल ऑफिसर असतो
किंवा की पॉइंट असतो, त्याच्यामुळे या संस्थांमध्ये जर आपण ग्राम म्हणजे कॉर्डिनेशन ठेवलं, त्याच्याकडे जर लक्ष दिलं, तर मला वाटतं ग्रामविकासाचं कामकाज हे अधिक प्रभावी अधिक चांगलं होऊ शकतं. त्याच्यामुळे या बाबीचा विचार सुद्धा सर्व ग्रामसेवकांनी करावं आणि एक चांगली भूमिका एक चांगला रोल आपण या बाबतीमध्ये पार पाडावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि सूचनाही करतो. आपल्याला पुरस्कार मिळण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून ज्यांनी तुम्हाला अहोरात्र मदत केलेली आहे अशा तुमच्या अर्धांगिनी, तुमच्या पत्नी किंवा ग्रामसेविका असेल तर त्यांचे पती यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी या शब्दात आपलं मनोगत व्यक्त केलं. ग्रामसेवक शासनाचं आणि गावातलं ह्याचं एक दुवा किंवा कोऑर्डिनेटर म्हणून काम करतात. ज्या योजना येतात त्यांच्यात प्रत्येक योजनांमध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्यांचा संबंध येतो. त्यांना सगळ्या स्तरावर ग्राउंड लेवलवर काम करून या सगळ्या योजना पोहोचवायच्या असतात आणि त्यांच्या अॅक्च्युअल वर्क त्यांनाच करायचं असतं. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना तुम्हाला भेटण्याची आणि तुमचं कौतुक करण्याची इच्छा होती आणि तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे ती तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे पार पाडताय. सगळ्या विभागाच्या जबाबदाऱ्या जवळजवळ तुमच्याकडे आहे. जसं आता आरोग्य म्हटलं तर आरोग्याला रिलेटेड प्रश्न तुमच्या हाताखालून जातात. पाणी पुरवठा म्हटलं तर पाणी कसं येतंय आहे, पहिलं पाणी येतंय का नाही गावात, नसेल येत तर त्याचा रिपोर्ट पुढे पाठवायचा शासनाकडून, पाणी पुरवठ्याची सोय करून घ्यायची, आलेलं पाणी चांगलं आहे का नाही दूषित आहे त्याचे रिपोर्ट पाठवा, ते रिपोर्ट आल्यावर त्याच्यावर पुढची कार्यवाही करा. पाण्याचंही सगळं तुमच्याकडेच रिलेटेड आहे. पुढे वंदराई बंधारे वगैरे असं करून पाणी अडवा पाणी जिरवा हे नियोजन करायचं, कसं कसं काय करायचं हे सगळं तुमच्याकडेच आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक मोठे कोऑर्डिनेटर किंवा मोठं काम तुमच्या हातात असतं. गाव म्हटलं की त्याच्यात राजकारण असतं, पण माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती की गावातलं राजकारणात तुम्ही भाग न घेता, एकाच गटाची कामं करायची, काहीच लोकांची कामं करायची असं न करता तुम्ही सर्वांना सोबत घेऊन सगळे कामं करून गावाचा विकास घडवून आणा ही तुम्हाला विनंती माझी. जसं आपल्या पाटोद्याचं उदाहरण आहे, एवढं मोठं उदाहरण झालं आपलं महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेर पूर्ण भारतातही आणि परदेशातही या पेरीपाटलांचे कार्यक्रमाचे आयोजन होतात. या वर्षाचे 9 मागच्या वर्षाचे असे जे 18 लोक आले, तुम्ही अजून बाजूच्याही सगळ्यांना प्रेरित करून 18 चे 36 कसे होतील. तुम्ही आता 9 चे 9 मिळणारे पुरस्कार तुम्हाला, पण कॉम्पिटिशन तुमच्यात वाढली पाहिजे आणि तुम्ही जे घेतले ते तुमच्या कार्यक्रमात तुमच्या कामात सातत्य कंटिन्यू ठेवून तुम्ही बाजूच्याही गावातल्या ग्रामसेवकांना प्रेरित केलं पाहिजे, त्यांनाही काही आयडिया दिल्या पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं तर नक्कीच आपला जो आजचा आकडा आहे जो 9 वरचा तो अजून वाढेल, तुमची कॉम्पिटिशन वाढेल. जसं आता स्मार्ट ग्रामचंही कॉम्पिटिशन भरपूर आहे, तिथं 9 च्या ऐवजी 10 पुरस्कार आलेले आहेत. कारण खुलताबाद मधलं खेडी आणि कोळेगाव मध्ये कॉम्पिटिशन टफ होती, त्यांचं मी बघितलं प्रत्येक कामात प्रत्येक गोष्टी त्यांची कॉम्पिटिशन आहे आणि कॉम्पिटिशनमुळे फायदा आपल्या गावालाच होणार आहे. तुमचंही नाव होतं आणि गावाचाही फायदा होतो. तुम्ही 10 बंधारे केले तर 11 करतील, कुठं स्वच्छतेचं असेल किंवा काही असो कॉम्पिटिशन असलेली, पण कॉम्पिटिशन ठेवताना पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन ठेवा. तिथे निगेटिव्हिटी येऊ देऊ नका, चांगले कामं करा आणि चांगला रिझल्ट आउटपुट द्या. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या खूप मोठ्या मोठ्या महत्वाच्या जबाबदाऱ्या असतात. जसं आपल्या जिल्हा परिषदच्या ग्रामपंचायतच्या पंचायत समितीच्या प्रॉपर्टीज आहे, त्या नावावर आहेत का नाही, त्यांचं क्लिअर टायटल आहे का नाही, ते सगळं चेक करून त्या प्रॉपर्टीज नावावर करून घ्या. हे काही काही महत्वाच्या गोष्टी, पण त्या नेहमी थोड्या दुर्लक्षित राहून जातात. आपलं टॅक्स जमा करायचे जे आहेत, जसं सोमके साहेबांनी सांगितलं की पूर्वी टॅक्स अजिबातच जमा होत नव्हता, मराठवाडा आपला सगळ्या गोष्टींमध्ये मागे होता, तसं याच्यातही मागे होता. आता आपण टॅक्सही व्यवस्थित चांगल्या प्रमाणात जमा करतोय, याच्यातही तुमचा महत्वाचा रोल आहे आणि तुम्ही तोही चांगला लक्ष देऊन टॅक्स जमा करणे वगैरे हे लोक जनजागृती करून करण्याचे हे कार्यक्रम आहेत, त्या सगळ्या तुम्ही फॉलोअप करून करून घ्या. एवढे 2 शब्द बोलून मी संपत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदर्श ग्रामसेवक आणि स्मार्ट ग्राम पुरस्कार वितरण प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी केलेल्या भाषणांचा संपादित अंश आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाये, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.